मित्रांनो, सप्रेम जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। कुठे आहेत ते? इतिहासामध्ये वादाची काडी लावणारे राज ठाकरे कुठे आहेत ते? जातीवाद पोसणारे राज ठाकरे कुठे आहेत ते? मनुवाद्यांचं अचानक झोपेतून उठून समर्थन करणारे राज ठाकरे कुठे आहेत ते? कडवट हिंदुत्ववादी अर्थात मनुवादी अर्थात ब्राह्मणी व्यवस्थेला खतपाणी घालणारे राज ठाकरे। अरे जातीयवाद तुम्ही पोसलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवप्रेमींची सर्वोच्च अस्मिता आहे। अरे आम्ही जिवंत माणसांना तर सन्मान देतोच, परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र ही पृथ्वी असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्यकर्तृत्व आदर्श त्यांचा अभिमान स्वाभिमान आणि त्यांच्या प्रति असणारी आमची निष्ठा आम्ही मेलो तरी बेहत्तर, आमच्या इथून पुढच्या हजारो पिढ्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणूनच पुढे जातील। आणि तुम्ही साले दीडदंबडीचे पुढारी नेते, वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करता, वेगळ्या वेगळ्या विचारधारेत काम करता, वेगळ्या वेगळ्या गटातटात काम करता, काही टोळ्या निर्माण झाल्यात, अरे तुमची लायकी सुद्धा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोण करू शकतं? राज ठाकरे लक्षात ठेवा, माननीय नरेंद्र मोदी साहेब लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा, किंवा एकनाथ शिंदे साहेब लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या देशात नाही जगामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते। तुमची काय पात्रता आहे? अरे तुम्ही गद्दारी करणार, मुंड्या मोडणार, अरे तुम्ही गोरगरिबांच्या छाताडावर बसून थैथया नाचणार, स्वतःची घर भरणार। अरे या महाराष्ट्रामध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, गरिबी दाखवण्याची नाही, गरिबाला मदत केल्याची नाही, गरिबी निर्माणच झाली नाही पाहिजे, गरीब जन्माला आला नाही पाहिजे। ही व्यवस्था ज्या राज्यकर्त्याने निर्माण केली असेल, तसा एकही माईचा पूत या महाराष्ट्राच्या या देशाच्या भूमीवर नाही। त्या गुजरातमध्ये गोधरा हत्याकांडात माणसं जाळून मारली रेल्वे आणि इतर त्या दंगलीमध्ये, त्यांची तुलना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणार? कधी काळी ठाण्याच्या गल्ली बोळात गुंडगिरी, भाईगिरी, मारामारी अशा असंख्य घटना केल्या असतील, आम्हाला त्यांचं कर्तृत्व कुणाचंच ना करायचं नाही, पण गोष्ट आमच्या निष्ठेचे, प्रश्न आमच्या अस्तित्वाचा आहे, आमच्या राजाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज एवढे हलके वाटले? अरे जाती धर्मात तुमच्यासारख्या चेले चपाट्यांनी पाठिंबा देऊन मनुवादी इतिहासकारांनी आमच्या राजाला संकुचित केलं, प्रायव्हेट लिमिटेड केलं। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याच जाती धर्माची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही, पण त्यांचं स्वराज्य मराठ्यांचं साम्राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं, मराठ्यांचं सैनिक होतं। त्या मराठ्यांच्या सैनिकामध्ये जे समूहवाचक शब्द आहे, 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारांचे, आजचे जे ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, मराठी आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये होते, ते सैन्य होतं शिवरायांचं। अरे जातीत समाज विभागलाय तुम्ही, तुमच्या बापजाद्यांनी जाती जाती धर्माधर्मात विष घालवण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या बापजाद्यांनी, तुम्ही हलकट विचाराच्या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांनी। आणि तुम्ही आम्हाला सांगणार महाराष्ट्राचं समोर येऊन की जाती जातीत महाराष्ट्र विभागलाय, मुंबईमध्ये बसून एखादी दुसरी बियर मारून हर हर महादेव चित्रपटाला आवाज कुणाचा आहे? त्या चित्रपटाचं समर्थन कुणी केलं? एकदा चित्रपट बघा आणि लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काल्पनिक नाही, ते काय चमत्कारी किंवा काल्पनिक एखाद्या कथेत जन्माला आलेलं पात्र नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्याच आमच्या
बारा मावळातील सगळ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलंय. राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, एकदा फक्त घोड्यावर बसा आणि शिवनेरीपासून रायगडापर्यंत, राजगडापासून भोर वेल्ल्याचा परिसर असेल, पलीकडे कोकणातला परिसर असतील, फक्त घोड्यावर फिरा, बघा कसं होत आहे धडाक धडाक धडाक, आणि तिथून परत निघा अहक तंजावर तहक पेशावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा मुलुक आपला केला, दिल्लीचा तख्त सुद्धा असं गदा गदा हालत होत. आम्हाला जातीवादी चौकटीत बसवतं का? मग जेम्स लेन कोण होता? ह्या मनुवाद्यांचा खोट्या इतिहासकारांचा चेल्या चपट्यांचा बाप होता का? त्यांनी खोटा इतिहास लिहून नेलाय. कोण होते ते भांडारख्या संस्थेतले बारा भट? कुणी लाल महाला दादोजी कोणदेव बसवला? कोणी शिवचरित्रात पाठ्यपुस्तकात कथा कादंबरीत तो रामदास घुसाडला? रामदासांचं कर्तृत्व आम्हाला ना करायचं नाही, त्यांचं स्वतंत्र एकट्याच. एकट्याच्या हितासाठी त्यांना मोठं करण्यासाठी तुम्ही शिवाजी राजांचा गुरु म्हणून बसवला, लाज वाटली नाही तिथं तुम्हाला? तिथं जातीवाद दिसला नाही? आणि मग आम्ही खरं सांगितलं की झोंबत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हो, एकदा जाऊन बघा. वाघ्या कुत्रा कोणी प्लांट केला? आ वेडात मराठे वीर दौडले सात, मगाशी माध्यमांवर सांगितलं त्या नावांबद्दल वाद आहे. अरे भुसनाळ्यांनो त्या महेश मांजरेकरला फक्त दिसू द्या हो, तो अभिजित देशपांडे आणि तो गाठ ह्या शिवप्रेमी मावळ्याशे नाही, ह्यांना जोड्याने मारलं तर नाव दुसरं ठेवा का? आमची काही दुश्मनी आहे का? आमचं काही घेणं देणं आहे का? अक्राळ विक्राळ मावळे दाखवायची गरज काय? एक तर त्याच्यात हाडगत दाखवलंय ते, कुणाचं पोरग आहे काय तुम्ही शोधा. ते सरदार होणार? सरदार कसा रांगडा? अरे मिशा शिंदेशाही पगडी, अरे तुमची तर 56 इंच छाती फुगवून सुद्धा होत नाही त्यांची. अरे तुमच्यासारखे नेते नुसते साधे शिवरायांचे मावळे सुद्धा असे कुणमुड्यासारखे चुरगाळून मुरगळून आहे ना, कधी गायब करतील माहीत नाही. 25-25 किलोच्या तलवारी ते सहज उचलायचे, तुमचं काय? अरे तुम्हाला नुसते अटक झाली तरी तुमच्या छातीत काळा येतात, येतात का नाही? मग छत्रपती शिवाजी महाराज का तुम्हाला सहज वाटतात? का तुम्ही त्यांचा अवमान करता? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे, सूर्यापेक्षा सुद्धा तेजस्वी आहे, चंद्रासारखं स्वच्छ आहे, पण त्यांनी मुलाहिजा कुणाचा पाळला नाही, स्वकीयांचा नाही, परकीयांचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण लढाई ही राजकीय होती, धार्मिक होती का? आहे का कुठ शिवचरित्रामध्ये कधी कुठं इतिहासामध्ये धर्माच्या नावावर वाद होताचा कुठं उल्लेख आहे का कुठल्या पत्रांमध्ये? अजिबात नाही. मग ह्या बाजार भोंग्यांनी का तसा वाद निर्माण केला? का? राजकारण करण्यासाठी. मग तसा इतिहास प्लांट केला? केला का नाही? बिलकुल केला, तुम्ही नाकारू शकत नाही. आणि मग तो इतिहास नाकारत नसताना आणि खोटा इतिहास पेरताना आमच्या राजाला, आमच्या राजाने ज्यांना ज्यांना शासन केलं त्या त्या सगळ्या पंतांच्या औलादींनी शिवाजी राजांचा इतिहास सूडबुद्धीनं, संभाजी राजांचा इतिहास, राष्ट्रमाता जिजाऊंचं कर्तृत्व त्यांचा इतिहास, शाहू महाराजांपर्यंत तो दीड दमडीचा कोकणस्थ टिळक सुद्धा शाहू राजांना काय काय बोलायचं हे विसरले का तुम्ही? माफीवीर म्हणलं तर तुम्हाला बुंगे लागतात, मागितले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण कोश्यारी कसं काय बोलू शकतो? एक घटनात्मक पदावर बसलेला माणूस, पद आमच्यासाठी सर्वोच्च आहे, वंदनीय. मग आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत, कसा काय तो मंगल प्रभात लोढा? अरे शिवरायांचं
कर्तृत्वाने घडवलेल्या इतिहासाचं शौर्य, 50 खोक्यासाठी बंडखोरी गद्दारी करून स्वतःच्या नेत्याच्या पाटीत खंजीर खोपसणे, एवढं सोपं कर्तृत्व नाहीये ना त्यांचं? कसं काय ओ लोडा, अरे तुम्हाला तर इतिहास नाही, भूगोल पण नाही, पोट भरायला तिकडून कुठून यूपी बिहारी राजस्थानवरून महाराष्ट्रात आला, आमच्या महाराष्ट्रातले नेते नालायक कपाळ करंटेत म्हणून तुम्हाला संधी मिळाली, अरे मंत्रीपद मिळालं, तुम्ही लागले का आमच्याच इतिहासावर आणि लोकांवर उडायला का? हे धंदे बंद करा, छत्रपतींशी तुलना करू नका। अरे तुमचाच राष्ट्रीय प्रवक्ता तो सुधांशु त्रिवेदी, त्याने सुद्धा शेण खाल्लं, एकाही भाजपच्या कुठे आहेत आता ते भातकळकर शेलार, कुठल्या बिळात गेले का? काडी लागली त्यांच्या जिबेला, तो राम कदम असेल किंवा अजून कोण असेल। फार ह्यांना कळवळा येतो आणि मग ह्यांचे सर्वोच्च नेते म्हणतात तुम्ही वक्त्याचा विपर्यास करतायत। जेम्सलीन प्रकरणाच्या वेळेस वाजपेयी म्हणले होते विचारांची लढाई विचारांनी लढा, आम्ही भांडारकर फोडलं होतं तिथं जाऊन छत्रपतींसाठी, खबरदार वाचा वीरांनो गप्प बसा, आणि मंगल प्रभात लोडा फिरा तुम्ही महाराष्ट्रात, बघा शिवप्रेमी काय करतात। बर, शिवप्रेमी कुठल्याही पक्ष संघटनेचा असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, विचारांचा सुद्धा असू द्या, आता सगळे एकत्र येत आहेत, आम्ही एकत्र याच्यासाठी येऊ, आमचा ध्येय उद्दिष्ट आणि विचार फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आता बात झालं, काळी टोपी घाणेरडे विचार आणि सडका मेंदू, तो आरएसएसचा असू द्या, मनुवाद्यांचा असू द्या किंवा कुणाचाही असू द्या, तो मेंदू वैचारिक दृष्ट्या संवैधानिक पद्धतीने ठेचून महाराष्ट्रातून ह्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। मग सांगा राज ठाकरे जातीवादी कोण? मी एवढे उदाहरणं दिलेत। अरे पुरंदरेंनी खोटा तोडून मोडून चुकीच्या पद्धतीनं इतिहास मांडला, आम्ही वारंवार वेळोवेळी विरोध केला, एवढंच काय, त्यांना महाराष्ट्र भूषण जाहीर केला, भाजपला ते आरएसएसचे आहेत म्हणून महत्वाचं वाटलं म्हणून फडणवीसांनी जाहीर केला दिला, पद्मविभूषण का काय अजून काय असेल केंद्र सरकारने दिला, 100-200-500 कोटी केंद्र सरकारने आरएसएसच्या पूर्ण वेळ सरस त्या संघाचा कार्यकर्ता म्हणून पुरंदरेला ते दान केले। आमच्या जनतेचा पैसा इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या माणसाला जर पाठिंबा देऊन सन्मान करत असतील, पैसे देत असतील, मनवाद मस्तवाल झालाय, बोकाळला झालाय, कळत नाही तुम्हाला? अरे भटांचा आमचा प्रॉब्लेम नाही, आमचे ओपन शत्रू आहेत ते, पण भटाळलेली आमची जी राजकीय सामाजिक गिधाड आहेत ना, हे लाचार कुत्रे म्हणलं तरी हरकत नाही, हे त्यांच्या कळपाचे धनी आहेत म्हणून आमचा इतिहास बदनाम करतात, त्यांना ओपन चॅलेंज आहे। आता तरी सुधरा, डोकं भान जागेवर आणा, फक्त शिवरायांचाच नाही अख्ख्या मराठा बहुजनांचा अस्तित्वाचा आणि निष्ठेचा कर्तृत्वाचा इतिहास बदनाम करून टाकला जातोय। बदला घेणार आहोत की नाहीत, एकत्र येणार आहोत की नाहीत? जातीवादी कोण आहेत माहितीये का? ह्या पक्षांमध्ये नेतृत्व करणारे, पक्ष चालवणारे, आणि प्रत्येक जण स्वतःचं प्रॉडक्ट कसं भारी आहे हे दाखवण्यासाठी निव्वळ शुद्ध जातीवाद राज ठाकरेंपासून, देवेंद्र फडणवीसांपासून, एकनाथ शिंदेपासून, नरेंद्र मोदी अमित शहापासून, इतर सगळ्यांपासून, काही जणांची तर पात्रता सुद्धा नाही, मोहन भागवतांपर्यंत ही सगळी मंडळी जातीवादी आहेत। अरे एवढा देशवे द्वेष आहे, द्वेष द्वेष मुसलमानांचा, मग तुमचे जे सर्वोच्च बाप आहेत वैचारिक संघटनेचे, त्याचे सरसंघचालक मोहन भागवत का गेले मस्जिदमध्ये, का गेले मौलानाकडे, का तिथं जाऊन नमाज पडले? आणि आम्हाला सांगतं भारतीयांचा डीएनए एक आहे, त्यांना जाऊन प्रश्न विचारा, ए चेलेचा पट्यांनो, आणि मग दुसऱ्यांना जातीवाद सांगा। तुमचं दुकान शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचे बावळे, या महाराष्ट्रातली लोकशाही तुम्हाला संपवायचे आम्ही जिवंत ठेवणार, तुम्हाला संविधान संपवायचं आहे आम्ही जिवंत ठेवणार, तुमच्या जातीवाद्यांचा बाजार उठवणार,
हीच खरी शिवनेती असेल, हेच खरं शिवकार्य असेल आणि हाच शिवरायांच्या विचारांचा छेंडा आणि दांडा असेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.